हिस्ट्री शीट पड़ले गाव आमचे काका 25 वर्ष खेल खेळतात आम्हाला टाकलेन चालतीन आणि आम्ही टाकलेन चालतीन आम्ही 25 वर्ष खेल खेळतो 25 वर्ष आम्ही मागीने घेतली कधी आम्हाला टाकलेन चालतीन आम्ही टाकलेन चालतीन आम्ही खेल खेळतो 25 वर्ष आमचा हिस्ट्री शीट मागीने परत जागा गांडवा ठेवीन सगळं ठेवीन मग इष्णू शेट आहे समजलं का 25 वर्ष खेळ खेळतो मी मग आम्ही खेळ करतो इष्णू पाटील मग आम्ही खेळ करतो मग आम्ही खेळ खेळा आमच्याशी मग तुम्ही तयार असेल ना तर आम्ही तयार पण आहो दोन्ही साईडने पंडित पाटील बोलला दोन्ही साईडने केला तो बादशाह त्याला बादशाह बोलायचा एक साईडने केलं तर त्याला बादशाह नाही बोलत काय बोलता 22 पोरा घ्यायची बरं म्हणा निंगाच चालता हा समजलं का आम्ही खेळतो खुल्ला खेळतो दोन्ही साईडने संयमपणा कमी होता अग्रेसिव्हपणा जास्त होता आता संयमपणा आम्ही घ्यायला त्यांना सांगतो संयमपणाचा खेळ आहे हो अग्रेसिव्हचा मतलब ना काही नाही नाही पूर्वीचा असा होता का कसं माहितीये का जी जुनी लोक जे आहेत ना त्यांना चीड आपल्यापेक्षा जास्त होती आपलं आता असं कसं सर्व आता जी आताच्या खेळामध्ये सर्व नवीन पिढी आलेली आहे त्याच्यामुळे पहिले सर्व लोक जे शर्यतीचा जो शौक करायचे ते जुनी लोक होते बैलच नवीन विकत घ्यायला लागला म्हणजे रातोरात घाटावर जा किंवा कुठने तरी बैल हाणा आणि तो बैल विकत घ्यायला लागायचा विकत तुमचा स्वतःचा आहे का म्हणजे बैलच स्वतःची लागायची आता आपल्याला पहिऱ्यात कोणाचाही बैल मिळतो त्याच्यामुळे आपल्याला काय एवढा काय त्या गोष्टी आज म्हणजे जवळजवळ 14 वर्षापासून पळतो एक समजा तर त्याला आम्हाला कुठेतरी नाराज नाही करायचा जोपर्यंत रुटीनला नाही लागत तोपर्यंत आपल्याला त्याला त्याच्याबरोबर येणं करायचा बरोबर हा मित्रांनो माझ्याबरोबर आहे शरददादा पाटील अर्थात श्री विष्णूशेठ पाटील पडलेगाव यांचे मोठे सुपुत्र दादा नमस्कार नमस्कार पाटगावचं मैदान आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्जाला पण आणि नवीन किसनाला पण आणलाय काय विषय आहे आणि त्याच्यामध्ये आजचं जे मैदान आहे एक प्रतिष्ठित मैदान म्हणून मानलं जातं या मैदानाला बरोबर काय बोलताय त्याबद्दल आता आम्ही आलो आहे असं काही नक्की कोणाची शर्यत वगैरे करायचं असं काही ठरलं नाही आपलं आज कारण सर्जाला जो काढला आहे आम्ही तो पहिल्यांदाच म्हणजे आज उसटण्याला पहिल्यांदा काढला तिथेही फेरा केला आजही आम्हाला काही खेळायची इच्छा नाही म्हणजे त्याला कारण कसं माहिती आहे का सर्जा आज म्हणजे जवळजवळ 14 वर्षापासून पळतो एक समजा तर त्याला आम्हाला कुठेतरी नाराज नाही करायचा जोपर्यंत रुटीनला नाही लागत तोपर्यंत आपल्याला त्याला त्याच्याबरोबर येणं करायचा बरोबर हा दादा कारण फेरा वगैरे त्याला वर्षभर आपण दिला नाही बरोबर एक विषय असतो की आता हे प्रतिष्ठित जे लढती होतात आहे या लढतीमध्ये एक बाबा त्या टायमिंगला जो खेळ खेळायचे ती हार असू दे किंवा ती जीत असू दे बरोबर तेच आता तुम्ही वारसा पुढे घेत चाललाय काय बोलताय त्याबद्दल नाही नाही पूर्वीचा असा होता का कसं माहितीये का जी जुनी लोक जे आहेत ना त्यांना चीड आपल्यापेक्षा जास्त होती आपलं आता असं कसं सर्व आता जी आताच्या खेळामध्ये सर्व नवीन पिढी आलेली आहे त्याच्यामुळे पहिले सर्व लोक जे शर्यतीचा जो शौक करायचे ते जुनी लोक होती आणि त्यांना चीड खूप असायची त्यावेळेस असं असायचं का आज आपल्याला हरवलं तर त्यावेळेस दुसरा बैल बदली केल्याशिवाय आपल्याला हाकलता येत नव्हता आता काय आज एकाच यादा बैल घेतला का दुसऱ्या मैदानात दुसऱ्याचा पहिरा केला तरी बैल हाकलता येतो म्हणजे आता तसं बघायला गेला तर बघायला नवीन बैल नाही आणायला लागत किंवा दुसरा कोणाचाही बैल घेऊन आपण पूर्ण त्याच्याशी खेळू शकतो बैलाला खायला घालून किंवा हे करून तर आताचा खेळ ठीक आहे फक्त एवढाच का कोणी चिराचिरी ना खेळावं अशी आपल्याला हा बाबांचे ते जुने दिवस म्हणजे 2000 किंवा त्याच्या अगोदर त्या टायमिंगला जो बदल्याची त्या टायमिंगला बाबांचा ती बदल्याची व्याख्या आणि आता बदल्याची व्याख्या काय म्हणतात आता कसं माहितीये बदल्याचं काहीच नसतं असं का आता कसं माहितीये का आज आपण हरवले तर परत दुसऱ्याला दुसऱ्या मैदानात त्याला आपली कसा हरवायचा आपण तो हे करतो त्यावेळेस बदल्याचा असा विषय असायचा बैलच नवीन विकत घ्यायला लागलाचा म्हणजे रातोरात घाटावर जा किंवा कुठने तरी बैल हाणा आणि तो बैल विकत घ्यायला लागायचा विकत तुमचा स्वतःचा आहे का म्हणजे बैलच स्वतःची लागायची आता आपल्याला पहिऱ्यात कोणाचाही बैल मिळतो त्याच्यामुळे आपल्याला काय एवढा काय त्या गोष्टीचा येणं मित्रांनो माझ्याबरोबर विष्णूशेठ पाटील पडलेगाव यांचा द्वितीय सुपुत्र म्हणजे तीन नंबरचा सॉरी हर्षल दादा जेव्हा भाऊ एकत्र येतात पैऱ्यांचे विषय निघतात प्रतिष्ठित व्यक्ती भेटतात काय विषय असतो म्हणजे पैऱ्यांपासून ते
मैदान करेपर्यंत काय विषय असतो? विषय असं काय ना, आम्ही संध्याकाळच्या टायमात सगळे दादा कामातून म्हणजे आला की घरी आम्ही दादा जवळ बसणार की दादा हा बैल असा असं पळतोय, आणि मग दादाच्या कानावर आम्ही सगळे हे टाकतो, आणि दादांनी नजरेत बघितला की दादा बोलणार आता हा बैल टाकायचा, तो बैल टाकला जातो आणि दादाचा अभ्यास म्हणजे काय बोलायलाच नाही. बरोबर. मला एक गोष्ट सांगा, त्या टायमिंगला जे बाबांनी ज्या जे अनुभव घेतलेत ते अनुभव बघत बघत तुम्ही आतापर्यंत पुढे आलात, पण त्या टायमिंगला जो अग्रेशनपणा होता त्याच्यामध्ये संयमपणा पण होता. संयमपणा कमी होता, अग्रेसिव्हपणा जास्त होता. आता संयमपणा आम्ही घ्यायला त्यांना सांगतो, संयमपणाचा खेल आहे हो, अग्रेसिव्हचा मतलब ना काही. बिंजोड मैदान बोला किंवा घाटावरचे मैदान बोला, वातावरण खूप वेगवेगळं असतं. बरोबर. पण त्या टायमिंगला जे आपले पैरे होत असतात, पैऱ्यांची जुळवा जुळवा करायची असते त्या टायमिंगला, तेव्हा काय विषय असतात? अच्छा, आता असं आहे, पहिला का घाटावर जेव्हा मैदान पहिले व्हायची ना, तेव्हा घाटावर मी डेली असायचो. तिथं कसं असायचं, 15,000-20,000 फायनल असायची, 3 राऊंड जेव्हा पडणार त्यावेळेस आमची पहिला चांगली होती आणि घाटावरच पहिला असायची. आता मी घाटावर पहिला देतच नाही, पहिलेच मुंबईमध्ये ठेवतात होतं समजा. दादा मी आता तुमची रजा घेतो आणि जाता जाता तुमचा मित्र परिवार सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या ह्या पुढच्या वाटचालीसाठी परत एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पक्के पक्के. धन्यवाद. धन्यवाद.